स्थळी झालेला आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सह्याद्रीच्या प्रांगणात आज बायोगॅस ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभ आणि फलोत्पादन शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक, इतर फळ पिकांमध्ये काम करणारे शेतकरी, सह्याद्री फार्म्सचे सभासद, संचालक मंडळ आणि सह्याद्रीचा कर्मचारी वृंद, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे आपण लगेचच सुरुवात करूया. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. सह्याद्री फार्म्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय नितीन गडकरी सर, केंद्रीय मंत्री, रस्ते, महामार्ग आणि परिवहन यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करावा. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळ साहेब यांचा सत्कार सह्याद्री फार्म्सचे संचालक मंगेश भास्कर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महाऑरेंज कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचा सत्कार सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक रामदास पाटील हे करतील. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील आज उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक कैलास माळोदे करतील. त्यानंतर सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक महेश भुतडा यांना मी विनंती करतो की महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांचा आपण सत्कार करावा. धन्यवाद. वेळापत्रकाची काळजी घेत मी विलास शिंदेंना अशी विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. ओ टू विलास. सर्वांना नमस्कार. आज बऱ्याच दिवसापासून आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आज जुळून आला आहे. माननीय नितीनजी गडकरी यांची भेट सह्याद्रीला मागच्या एक वर्षापासून अपेक्षित होती आणि ती आज इथे जुळून आलीत. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने गडकरी साहेबांचं सह्याद्रीच्या या प्रांगणामध्ये स्वागत करतो. आपल्या सर्वांना टाळ्या वाजवून त्याला प्रसिद्ध द्यावा ही विनंती करतो. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती उपस्थित असलेले आपल्या राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आपल्या तालुक्याचे आमदार माननीय श्री नरहरजी झिरवाळ साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश बाबा पाटील, त्याचबरोबर
व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र महाआरएनचे संचालक माननीय श्री श्रीधरजी ठाकरे आणि द्राक्ष उत्पादक बागायतदार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष माननीय श्री कैलास काका भोसले उपस्थितीत सर्व द्राक्ष क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो, खरं तर प्रास्ताविक आता खूप लांबण्याचा अर्थ नाही आहेत, कारण खूप वेळ झालेला आहे आणि आपण सर्व गडकरी साहेबांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही भावना ज्या व्यक्त कराव्याशा वाटत आहेत गडकरी साहेबांसमोर, ते मी थोडक्या शब्दात मांडतो. साहेब, इथे बसलेली सर्व मंडळी फलोत्पादन क्षेत्रातील काम करणारी तज्ज्ञ मंडळी आहेत. मुख्यतः इथे आज द्राक्ष उत्पादक आहेत, पण आम्हाला अपेक्षित होतं जर चांगला वेळ मिळाला असतात तर महाराष्ट्रात फल शेतीमध्ये काम करणारे, मग ते द्राक्ष असेल, संत्रा असेल, आंबा, केळी, त्याचबरोबर डाळिंब आणि इतरही फळपिकं किंवा भाजीपाल्यातील सर्व शेतकऱ्यांचा एक मेळावा आपला उपस्थित घ्यावा. आणि फळ शेतीमध्ये राज्यात जे काही काम चाललं आहे त्याच्यामध्ये आपण मार्गदर्शन करावं आणि त्याला चांगली दिशा देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी एक आम्ही एक चांगली पूर्ण अशी जंगी तयारी करून होतो. पण आज सर्वांना आमंत्रित करता आलं नाही. मुख्यतः द्राक्ष उत्पादक आहेत आणि आपण या सर्वांच्या वेगळ्या समस्या आहेत त्याच्याविषयी चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची जाणीव आहेत. आपण सातत्याने बोलतात का शेतकरी आता अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावा, त्याचबरोबर आपली सर्व फळपिकं ही निर्यातीच्या दृष्टीने सक्षम व्हावीत, तशी त्या प्रकारच्या जाती, त्या प्रकारचे वाहन आपल्याकडे यावेत हे आपण सातत्याने मांडतात. तंत्रज्ञान हे द्राक्ष शेतीबरोबर इतर सगळ्या पिकांमध्ये यावं हे सर्व आपण सातत्याने मांडतात. त्याचबरोबर प्रक्रियेचं महत्त्व, प्रत्येक शेतातल्या प्रत्येक कणाचं महत्त्व हे आपण सातत्याने मांडतात. तर तो प्रयत्न इथे 12 वर्षापासून आम्ही काही करायचा चालवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंफार काही यश येत आहेत. यामध्ये अजूनही पुढची वाटचाल भरपूर काही करायची आहेत, काही शंका नाही आहेत. आणि फळशेती ह्या राज्यामधली याच्यामध्ये जी काही ताकद आहे ही जसं ऊस शेती किंवा दूध असेल याच्यामध्ये जी क्रांती झाली आज राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल तर ती एक पूर्ण इकोसिस्टीम तयार झाल्यामुळे झाली, तर तशी ह्या पिकांमध्ये सुद्धा होण्याची गरज आहे. त्यासाठी एक भक्कम जर तशी एक योजनाबद्ध व्यवस्था उभी राहिली आणि त्याच्यामध्ये जर ह्या पिकातील शेतकऱ्यांना पाठबळ मिळालं तर हे शेतकरी आपल्या राज्याची इकॉनॉमी तर आहेच पण देशाची इकॉनॉमी वेगळ्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक फळपिकं हे आज त्याची जी ताकद जर पाहिली तर ती एवढी मोठी आहे. आज ऊस आपण कारखानदारी म्हणतो, आपण जवळजवळ 1,00,00,000 ते 1,25,00,000 कोटीची कारखानदारी देशामध्ये उभी केली आणि ती जगातल्या 3-3.5 लाख कोटीमध्ये जवळजवळ 35% तिचा देशाचा वाटा आहे. पण एक दुसऱ्या पिकांची जर तुलना केली, आज द्राक्षाचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं साहेब तर जवळजवळ 6 लाख कोटीची उलाढाल टेबल ग्रेप्समध्ये जगात होते आणि ज्याच्यामध्ये आता आपण फक्त 15,000 कोटीचा वाटा आहे आणि तो पण शेतकऱ्यांच्या स्वतःच्या त्यांच्या पाठबळावर. त्याच्यामध्ये कुठं असं आपण पॉलिसी धोरणं आणलेली नाहीत. जसं ही द्राक्षाची परिस्थिती तशी संत्रा आहेत, तशीच केळी आहे, सगळ्या पिकामध्ये खूप मोठी क्षमता आहे जागतिक बाजारात ताब्यात घ्यायची, पण योजनाबद्ध दिशा त्याला देण्याची गरज आहे. तर त्या दृष्टीने आता आपण या ज्याला जर मार्गदर्शन दिलं आणि आम्हाला जर पाठबळ दिलं तर एक मोठं काम ह्या राज्यामध्ये होऊ शकेल एवढं ह्या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आपल्या ह्या सर्व जे काही मागच्या 50 वर्षामध्ये जी द्राक्ष शेतीबरोबर फळशेती ह्या राज्यात उभी राहिली त्यामध्ये जवळजवळ 3 पिढ्यांचं मोठं योगदान आहे. इथं श्रीधर बसलेले, आमचे कैलास काका बसलेत आणि आत्ता आपण ज्यांना सन्मानित करणार आहोत ते असे सर्व मान्यवर मंडळी, त्यांनी त्यांचं आयुष्य झोकून दिलं या पिकांमध्ये आणि त्यातून हे पिकं उभे राहिलेले आहेत. यांना अजूनही शासकीय पाठबळ म्हणावं तसं नाही आहेत. ही कोणती पिकांना जर तसं पाहिलं तर मिनिमम सपोर्ट पाहिजे असा काही प्रकार नाही आहेत, कोणतेही काही धोरणं नाही आहेत. तर एक धोरणात्मक दिशा आली तर ही नवीन पिढी आता इथं बसलेली तरुण मंडळी भरपूर आहेत, त्यांना एक वेगळी ऊर्जा येऊ शकते एवढंच या निमित्ताने सांगावंसं वाटतंय. आज आपल्या हस्ते तर आम्हाला आमचे सर्व जे मार्गदर्शक सर्व द्राक्ष इंडस्ट्रीतील सगळे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान करण्याचं योग जुळून येतो आहे, त्याचाही मला मनस्वी आनंद होतो आहे आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला ऐकायला मिळणार आहे त्याचाही आनंद होतो आहे. त्यामुळे अधिक वेळ न घेतात माझं प्रासंगिक थांबवतो आणि आपल्याला परत एकदा मनापासून धन्यवाद देतो की आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आज इथे वेळ दिलात आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलात, आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद विलास शिंदे.
आत्ताच सांगितल्यानुसार द्राक्ष शेतीमध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे अशा काही प्रमुख व्यक्तींचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आणि ह्या कार्यक्रमाची छोटेखानी कार्यक्रमाची मी सूत्र माझे सहकारी मंगेश भास्कर यांच्याकडे सोपव. मंगेश भास्कर. धन्यवाद साहेब. द्राक्षाच्या या इंडस्ट्रीमध्ये जी काही पहिली पिढी जी उभी राहिली तिने अहोरात्र कष्ट करून विज्ञाननिष्ठ शेती केली आणि प्रत्येकाने आपल्या कामातून सर्वसामान्य द्राक्ष बागायतदारापुढं एक वस्तुनिष्ठ असा आदर्श उभा केला आणि त्यामुळं हे आजचं यश या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये दिसते. यानिमित्त हे जे काही त्यांनी योगदान दिले त्याच्या नोंद घेऊन त्यांचा सत्कार करणं हे सह्याद्री फार्म्सचं कर्तव्य आहे आणि ते आपण आपल्या हस्ते व्हावं हा दुग्ध शर्करा योग आहे. मी प्रथम या सन्मानासाठी स्टेजवर बोलवतो आहे श्रीराम ढोकरे साहेब. हे द्राक्ष शेतीचे पितामह, 60 वर्षापेक्षा जास्त द्राक्ष शेतीचा अनुभव, 3 पिढ्यांना मार्गदर्शन, व्यावसायिक द्राक्ष शेती त्यांच्यापासून आपण शिकू शकतो. आपल्या शेतातील 90%पेक्षा जास्त दरवर्षी निर्यात करणारे आहेत. नवीन द्राक्ष जातींची लागवड आणि सह्याद्रीमध्ये संचालक पद भूसून त्यांनी सह्याद्रीच्या वाटचालीमध्ये पण साथ दिलेली आहे. यानंतर मी स्टेजवर बोलवतोय जगनदादा खापरे साहेब. पहिल्या पिढीतील द्राक्ष उत्पादक मामासाहेब खापरे यांचा वारसा समर्थपणे यांनी चालवला. द्राक्ष निर्यात संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. द्राक्ष उत्पादनाबरोबरच निर्यातीमध्येही त्यांचं फार मोठं योगदान आहे. यानंतर मी बोलवतोय श्री देवी मोगल साहेब. जुने कृषी पदवीधर, ज्या काळात नोकरी सहज मिळत होती तरी पण पूर्णवेळ द्राक्ष व्यवसाय त्यांनी स्वीकारला. विज्ञाननिष्ठ व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन द्राक्ष बागायतदार संघाचे नेतृत्व केले. यानंतर मी बोलविल श्री अशोकदादा गायकवाड. तरुण वयात शेतकरी संघटनेच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. यातूनच व्यावसायिक शेती कशी केली पाहिजे याची त्यांना कल्पना आली व त्याचे उत्तम उदाहरण त्यांनी द्राक्ष शेती करून घालून दिले. निर्यातक्षम शेतीचे त्यांनी विक्रम केले. एनडी ग्रेप्स व एनडी वाईन्स याची उभारणी केली व द्राक्ष बागायतदार संघाचे नेतृत्व केले. यानंतर मी बोलवतोय माणिकराव पाटील. विद्याशाखेची पदवी व MBA ही अशा दोन पदव्या असताना सुद्धा पूर्णवेळ द्राक्ष शेती जी आपण निवड केली. द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागाचे सचिव म्हणून आपण कार्यरत आहात. NHB चे डायरेक्टर आहात. उत्कृष्ट निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचे आपण एक उदाहरण देत आहात. यानंतर मी बोलवतोय रवी आप्पा बोराडे साहेब. पहिल्या पिढीतील द्राक्ष उत्पादक तुकाराम बोराडे यांचा वारसा आपण अतिशय उत्तमपणे चालवला आहे. शिक्षणाने वकील असूनही पूर्णवेळ द्राक्ष व्यवसाय निवडला. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन व नवी द्राक्ष वाणांचा अभ्यास ही आपली आवड. द्राक्ष बागायतदार संघाच्या नाशिक विभागाच्या अध्यक्षपदी आपण भूषवले. यानंतर मी बोलवतोय अरुण काका मोरे. शेतकरी संघटनेचे प्रभावी नेते माधव नाना मोरे यांचा द्राक्ष शेतीतील वारसा आपण समर्थपणे चालवला आहे. बँड स्कूलमधून शिक्षण पूर्ण करून शेती व्यवसायाची निवड केली. जगभरातील शास्त्रज्ञांशी संपर्क साधून सातत्यानं आपण मार्गदर्शन केले. निर्यातक्षम व नवीन वाणांची लागवड ही आपली विशेष आवड. यानंतर मी बोलवतोय वासुदेव काटेसाहेब. दाभोळकर सरांनी महाराष्ट्रात विज्ञाननिष्ठ द्राक्ष शेती शिकवली. दाभोळकर सरांच्या प्रयोग परिवाराचा वसा पुढे नेणारे व्यक्तिमत्व. गटशेतीची चर्चा आपण करतोय पण खऱ्या अर्थाने गटशेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे दाभोळकर प्रयोग परिवार आहे. शेतकऱ्यांना एकत्र करून प्रयोग करायला शिकवणे, कमी खर्चात गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले. बागायतदार संघाच्या विज्ञान कमिटीच्या अध्यक्षपदी आपण बसवले. यानंतर मी बोलवतोय राजेश ब्रह्मेचा साहेब. पहिल्या पिढीतील द्राक्ष उत्पादक म्हणून विजयराज ब्रह्मेचा यांची समर्थ ओळख होती. त्यांचा वारसा त्यांचे पुत्र राजेश ब्रह्मेचा यांनी चालवला
गोड व रसाळ द्राक्षाचे उत्पादन करून ब्रह्मेच्या ग्रेप्स नावाचा ब्रँड उभा केला. विक्री व्यवस्थेचा एक आदर्श आपण घालून दिलेला आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आत्ता ज्या सत्कार मूर्तींचा सत्कार झाला त्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर 3 पासून ते 6 दशकांपर्यंत ही लोक सगळी काम करतायत. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली त्या काळात त्यांनी नोकरी किंवा बाकीच्या संधी न घेता शेतीमध्ये पूर्ण झोकून दिलं आणि आज द्राक्ष शेतीमध्ये जे काही चित्र निर्माण झालेलं आहे केवळ ते या सगळ्या लोकांमुळे आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. यानंतर राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी जिरवाळ सर यांना मी विनंती करतो की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आदरणीय साहेब, सन्माननीय शिंदे साहेब बाबा, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष भोसले साहेब, उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू भगिनी तरुण मित्र, मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण शेतीशी संबंध फार माझा असा फारसा आला नाही कारण मी एकतर पश्चिम भागातला राहणारा. पण साहेब एक निश्चित आहे का ह्या शेतकरी मित्रांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच होईल कारण आज आमचे 3-4 तालुके हे 100% आदिवासी आहे. मी आदिवासी आहे पण माझ्या समजुतीप्रमाणे फार सुशिक्षित मुलंसुद्धा नोकरीच्या भानगडीत पडण्याऐवजी ह्याच मंडळीच्या तिथं येऊन आणि पिढ्या पिढ्या 2-2 पिढ्या त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी केला आहे आणि म्हणून मी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि क्षेत्रिक शेती क्षेत्रात नाविन्य मिळवून साधारण माझ्या समजुतीप्रमाणे तर देशाबाहेरसुद्धा माझ्या तालुक्याचं जिल्ह्याचं आपल्या राज्याचं नाव लौकिक करायचं काम ह्या सर्व तरुण बहादरांनी केलं आहे आणि आत्ता सध्या तरी बघितलं तर वेल क्वालिफाईड मुलंच शेती क्षेत्रात काम करतात आणि त्याचा परिणाम हा वेगवेगळ्या जातीचे अगदी बाहेरून हुंड्या इम्पोर्ट करून आणि चांगल्या प्रतीचा द्राक्ष या ठिकाणी तयार होतो. मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही कारण आपल्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. मी आत्ताच जरा वेळापूर्वी बाबांना बोललो, साहेबांचं क्षेत्र कोणतं तेच काही समजत नाही. बाबा म्हणत होते आपल्या गाड्या आल्या, लाल दिवे मंत्री आणलाय नाही का, तर म्हटलं साहेबांनाच विचारा. दिवे घालवले मध्यंतरी असं ऐकलं होतं का मंत्री येतो म्हणून सिग्नलवर सगळी तुमची ट्रॅफिक बंद केली जाते, ते आता करायचं नाही असं काहीतरी चालू आहे, हॉर्नमध्ये बदल करायचा. हे सगळं देश स्वागत करतो ते आम्ही ऐकतो. फक्त मला आज मी स्वारी म्हणतो साहेब का, आपण दिंडोरीत आलात, दिंडोरीचं नाव देशाबाहेर आहे पण येताना तुम्हाला 5 किलोमीटर मी दिंडोरीतून आणले. मला तेच सांगायचं आहे साहेबांना का दिंडोरीवरून आपण आरोग्य विज्ञान विद्यापीठावरून जर दिंडोरीतून आलो असतो, स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीतून आलो असतो तर कोराटे आपलं ठिकाण एकदम जवळ होतं. पण मी साहेबांना जेव्हा पत्र दिलं तेव्हा साहेबांना सांगितलं मी लगेच करून द्यायची कार्यवाही करतो, साहेब परत येऊ, जाताना बाकी ह्या रस्त्याने जाऊ. मी अशा पद्धतीनं बोलायला लागल्यावर कधी कधी विनोद दिसतो पण ते खरी खरी कहाणी सांगत असतो. माझा तालुका तसा खूप इतरांपेक्षा वेगळा आहे. इथं शेती मोठ्या प्रमाणात द्राक्षाची आहे, ऊसाची आहे, MIDC आहे आणि मग व्हिलेज रोडवरून 40-40 टनाच्या गाड्या जातात साहेब. रस्त्यांची लांबी ह्या शिंदवडच्या टोकाजवळून जर पकडली तर गुजरात बॉर्डरपर्यंत आपले एकच रस्ता माझा 125 किलोमीटर आहे आणि मग ते कव्हर होत नाही. म्हणून साठी माझी विनंती राहील, तालुक्यातले एक प्रमुख 4-5 रस्ते आहेत, छोटे छोटे आहेत. आत्ताच आमचे भाजपचेच नेते जाधव म्हणत होते
साहेबांना तर काय म्हणे, साहेब एका मिनिटात करून देतील. त्यांनी फक्त बांधकामाचा खर्च काढला. मी सांगितलं एवढा कमी नाही येणार, साधारण 1000-1200 कोटी येईल का, 4 पदरी होईल. तर तेवढा आपण करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर मी राज्यात एक स्कीम करतोय, तुमची सगळ्यांची संमती असेल तर, का आमची आदिवासी मंडळी जी इकडं कामाला येते 8-8, 10-10 महिने इकडं काम करते, काही काही तर 12-12 महिने राहतात, पण ह्या अशा अवकाळी पावसामुळं जशी शेती अडचणीत आलेली आहे तशी आमच्या त्या लोकांचे सुद्धा खूप हाल होतात साहेब. म्हणून मी आदिवासी विभागाला सांगितलंय का जिथं सरकारच्या जागा असतील, हे नाहीतरी इकडं आल्यावर कुठंतरी सरकारच्या जागेवर बरड असतं किंवा इरिगेशनच्या जागा आहेत, तिथं ते वास्तव्य करतात झोपड्या टाकून. आणि मग वादळ गारपीट वगैरे झाली तर फार मोठ्या प्रमाणात हाल होतात. म्हणून असे सेट टाईप काही करू शकतो का, तिथून ते मजूर तुमच्या बरोबर येऊ शकतील, असाही प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. त्याच्याही संदर्भात आपण राज्याला आदेशित करावा अशी मी विनंती करतो. आपलं तालुक्याच्या वतीने स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद जिरवाळ साहेब. साहेब सुरुवातीला असं म्हणाले की मला शेतीतलं कळत नाही, पण समोर बसलेल्या द्राक्ष उत्पादकांच्या मध्ये खसखस पिकवण्याचं काम मात्र साहेबांनी केलं. धोरणकर्त्यांच्या समोर आपले प्रश्न मिश्किलपणे कसे मांडायचं, खरं याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणून सरांकडे पाहायला लागेल. यानंतर आपण सगळेजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत अशा नितीन गडकरी सरांच्या मार्गदर्शनाची वेळ आता आलेली आहे. मी केंद्रीय मंत्री रस्ते महामार्ग व परिवहन भारत सरकार माननीय नितीन गडकरी सर यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. सर प्लीज. महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरीजी, या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष माननीय कैलास भोसले, माझे सहकारी आदरणीय सुरेश बाबा पाटील, दुसरे सहकारी आमच्या विदर्भातील महाऑरेंजचे संचालक सिद्धराव ठाकरे. हा उपक्रम ज्यांनी अतिशय यशस्वीपणे राबवला आणि ज्यांचं काम बघून मला खूप समाधान वाटलं आणि अभिमान वाटला. अनेक वेळा माझ्या भाषणात मी त्याचा उल्लेख करत होतो. असे सह्याद्री फॉर्मचे अध्यक्ष मॅनेजिंग डायरेक्टर श्री विलास शिंदे आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, खरं म्हणजे हा प्रकल्प पाहिल्यानंतर मी आपल्याला काय मार्गदर्शन करू, कारण मी तुमचं मार्गदर्शन खरं घेतलं पाहिजे म्हणून मी इथे आलो बघायला. आपण सगळे शेतकरी मिळून कोळसा चमत्कार करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आज शेतकऱ्यांनी स्वतःच्या भरोशावर आज निर्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आहे, शेतकऱ्यांच्या मालाला एवढी चांगली किंमत मिळते आहे, हे सगळं स्वप्न प्रत्यक्षात कृतीत तुम्ही उतरून दाखवलं. त्यामुळे या विषयाबद्दल मी तर काही बोलणार नाही, कारण उलट मी तुमचं मार्गदर्शन घेऊन सिद्धराव आणि मी आम्हाला काही करता आलं तर प्रयत्न करू, असा प्रयत्न नक्की करू. त्यामुळे या सगळ्या यशस्वी प्रकल्पाबद्दल विलास शिंदेंचं, सह्याद्रीची सगळी संचालक मंडळी आणि आजपर्यंत ज्या सगळ्यांनी याच्यात काम केलं त्या सगळ्या शेतकरी बंधूंना विशेषतः मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि मला माझ्या मनात एकच विचार आला की प्रत्येक जिल्ह्यात जर असं सह्याद्री झालं तर आपला देश जगात पहिल्या नंबरवर पोहोचल्याशिवाय राहणार. आणि त्यामुळे नक्कीच आपण बऱ्याच गोष्टीतून शिकतो. साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता ज्या शेतकऱ्यांचा आपण सत्कार केला हे सगळे आपापल्या आयुष्यात उत्तम शिक्षणामध्ये पदवी घेतलेले शेतकरी आहेत आणि त्यांनी अनुभवातून तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रयोग करून आपल्या शेतीमध्ये यशस्वी मार्गदर्शन केलं आणि आदर्श प्रस्थापित केला. मी एक उत्तम गोष्ट विलासजींना सुचवीन
की कोणीही व्यक्ती परफेक्ट नाही आहे. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. आपण जेव्हा आपल्या प्रतिमेच्या मागे धावतो तिला पकडू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रबोधन, प्रशिक्षण आणि रिसर्च. त्यातलं रिसर्च तुमच्याकडे आहे आणि आता तुम्ही इथे एक 200 ते 250 कॅपॅसिटीचं एक शेतकरी प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर काढा ते असेल एखाद्या वेळी. आणि आता मी तुम्हाला याचा अनुभव सांगतो. मी 8 वर्ष झाले ऊस लावतो. विदर्भ म्हणजे ऊसाच्या नावाने पुरी बोंबच आहे, कठीण काम आहे. मी गमतीने सांगतो की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा ऊसाच्या बाबतीत, मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमधले, आणि विदर्भ म्हणजे ज्यांना 100 पेक्षा 20 पेक्षाही कमी मार्क मिळाले सगळ्यांना पास झाले त्यांची शाळा, इतका फरक आहे. त्यामुळे याला मेरिटमध्ये आणणं किती कठीण आहे. आमच्याकडे 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं. मला दुर्बुद्धी झाली आणि शेतकरी आत्महत्या करतात त्या वाचल्या पाहिजे या भावनेने मी भावनात्मक निर्णय घेऊन कारखानदारी सुरू केली आणि आज 15 वर्ष झाले. पुष्कळ कठीण समस्या झेलल्या. आत्ता पहिल्यांदा या वर्षी आम्ही साखरेत प्रॉफिटमध्ये आलो. दरवर्षी 30 कोटी रुपये नुकसान सहन केलं. हे करताना माझ्या लक्षात आलं की माझी पत्नी शेती बघते. मला पहिल्या वर्षी 35 टन एकरी ऊस आला. खूप प्रयत्न केले. मग आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आता ऊसाच्या करता वर्कशॉप घेतले आणि तिथून आलेले लोक आता शिकवतात आम्हाला. आणि ते शिकवता शिकवता ते आमच्या ॲग्रो विजन होतं. 3 लाख 4 लाख शेतकरी येतात, त्यात वर्कशॉप होतात आणि 3-3, 4-4 हजार शेतकरी डायरी घेऊन बसतात. आणि त्यातून शिकता शिकता माझ्या पत्नीने, मी तर काही शेती बघू शकत नाही, ती MSc आहे फूड अँड न्यूट्रिशनमध्ये, मेरिटमध्ये होती, ती शेती बघते. आणि यावर्षी पहिल्यांदा मला 85 टन ऊस एकरी झाला. अर्थात आमच्याकडे 30-40 शेतकरी आहे ज्यांना 100 टनापेक्षा जास्त झाला, पण मला 85 टन झाला. हा कशातून झाला? ट्रेनिंगमधून झाला. म्हणजे इथे जे शेतकऱ्यांचा तुम्ही सत्कार केला, एक शेतकरी जो आहे त्याची क्वालिटी आणि उत्पादन हे दुसऱ्या शेतकऱ्याबरोबर जुळत नाही. हे जर काही ना काही आहे त्याच्यात. आता एकमेकाचं सिक्रेट एकमेकाला सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे हा मुद्दा आहे, पण मी नेहमी म्हणतो की सक्सेसफुल नॉलेजवर कोणाचं पेटंट नाही आहे. आणि त्यामुळे जो यशस्वी आहे त्याचा अनुभव इतर लोकांना सांगून त्यांना अजून परफेक्ट करणं, याला ट्रेनिंग प्रशिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांकरता प्रशिक्षण करणारी योजना तुमच्याबरोबर सह्याद्रीत सुरू झाली तर खूप फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नॉलेज, आणि जे तुम्ही यशस्वी केला आहे ॲग्रिकल्चरमध्ये, तुम्ही खरोखर यशस्वी केलं आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो, ज्ञान. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आणि फ्युचरिस्टिक विजन ही सगळ्या यशाच्या मागे असते. यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट विजन, हे मी नेहमी म्हणत असतो. डोळे दान करता येतो पण विकासाची दृष्टी दान नाही करू शकत. ती दृष्टी यांच्यामध्ये आहे, ती माझ्यात नाही आहे. जी माझ्यात आहे ती तुमच्यात नाही आहे, तुमच्यात आहे ती त्यांच्यात नाही आहे. त्यामुळे सगळ्यांचं एकत्र करून जर त्याची ॲप्रोप्रिएट विजन तुम्ही सगळ्यांना दिली तर एकदम फायदा होईल. आणि तुम्ही ऑलरेडी ते करता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी आणि कलम हे जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत हिंदुस्थानमधलं ॲग्रिकल्चर सुधरू शकत नाही. तुमच्या भागात शरद जोशीने बरंच आंदोलन केलं आणि मी शरद जोशींच्या विचाराचा समर्थक आहे. पहिल्यापासून त्यांचा योद्धा शेतकरी, त्या सगळ्या काळातली भाषणं मी खूप वाचली आहे. आणि ते असतानाही माझा त्यांच्याशी खूप वेळा चर्चा व्हायची. त्यांनी बऱ्याच गोष्टी सत्य सांगितल्या होत्या,
पण राजकारणामध्ये सत्य सांगणं उपयोगाचं नसतं. लोकांना मूर्ख तो जास्त बनवू शकतो, तो यशस्वी होतो. मी यांच्याबद्दल नाही म्हणत आणि माझ्याहीबद्दल म्हणत नाही. मी नेहमी सांगतो की हो तो हो, नाही तर नाही. खोटं नाही बोलायचं, खोटं आश्वासन नाही द्यायचं. नरहरी साहेबांनी मला 4 पत्र दिली, मी पटकन सांगितलं साहेब यातलं एकही काम नाही होत. 2 पत्र दिली, मी म्हटलं हे करतो. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांना पुढल्या 25 वर्षाच्या विकासाची व्हिजन ही सह्याद्री फॉर्ममधून तुम्ही जर दिली, तर यातला एक एक माणूस, एक एक क्रॉप, एक एक पीक, याच्यात एवढा मोठा बदल होईल की जगामध्ये तुम्ही निर्यातीत पहिल्या नंबरवर आजच तुम्ही आहात. आजच सगळे यशस्वी, आणि तुम्ही सगळ्यात चांगलं काम कोणतं केलं असेल तर तुम्ही, म्हणजे मी स्पष्ट बोलतो, मला माफ करा, माझा गैरसमज नका करू. दिल्ली आणि मुंबईत जेव्हा लग्न होतं श्रीमंताकडे, तर भारतीय फळं नाही खात, सगळे फळं बाहेरमधून येतात. मी काश्मीरला होतो, मी तिथल्या गव्हर्नरला सांगितलं की न्यूझीलंडमधलं जे ॲपल आहे ते इथे का नाही होतं. मी आत्ता एक प्रयोग करतो आहे की लद्दाख, लेह आणि काश्मीरमध्ये पहाडावर फॅन्युक्युलर रेल्वे बांधतो आहे, आणि त्याच्यात मी त्यांना म्हटलं की खाली भेड बकरी राहील आणि वरती माणसं बसतील, आणि ती पहाडावर वरती जाईल, कारण सगळे पहाडावर राहतात. आणि वरतून शेप जे आहे ते त्या गाडीत टाकून जिकडनं गेल्यावर ते खाली येतील आणि खालचं सामान वरती जाईल. अशा 30 ठिकाणी लद्दाख लेहमध्ये हिमालयात फॅन्युक्युलर रेल्वे बांधतो आहे, कारण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. आज तिथला सेब जो आपला आहे, ॲपल आहे, आज न्यूझीलंडमधला, ऑस्ट्रेलियामधला ॲपल कितीतरी पटीन चांगला आहे. आणि याच्यात एवढं रिसर्च जगात सुरू आहे, त्याच्यात ज्या लोक मागे पडतात त्यांचं प्रॉडक्ट मागे पडतं. आणि म्हणून तुम्ही सगळ्यात चांगलं काम केलं ते म्हणजे द्राक्षाच्या जाती ज्या जगातल्या चांगल्या आहेत त्या आणून त्याच्यावर रिसर्च केलं आणि ते डेव्हलप करून तुम्ही आता दिलं शेतकऱ्यांना, आणि त्यातून होणारी द्राक्ष जगात तुम्हाला उत्तम भाव दिल्याशिवाय राहणार नाही आणि उत्तम मागणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं मूळ होतं आमचं संत्रा आहे. आमच्या संत्र्यामध्ये थोडा आंबटपणा, थोडा कडवळ. माझ्याकडे बघितल्या 1000 झाडं आहेत, पण संत्र्यामध्ये एकावेळेला एक सेमिनार झाला, ते एका तज्ज्ञांनी सांगितलं की तुम्ही तुमचं संत्र्यामध्ये कडवटपणा आणि आंबटपणा ही स्ट्रेंथही आणि हा विकनेस आहे. आमचे एक आमदार त्याला मारायला धावले, तर मी त्याला म्हटलं तुम्ही कशाला मारायला धावता, तुम्ही तुमची मुलगी जन्माला दिली ती जर सावळ्या रंगाची आहे, काळी आहे, तर त्यांनी सांगितलं का काळी आहे हिचा रंग, तर तुम्हाला काय सांगतो, तुम्हीच तर तयार केली आहे ती त्याच्या अंगावर कशाला धावता. आणि आमच्या कृषी विद्यापीठांनी प्रयत्न केले पण त्याला एक काही काम झालं नाही. तुम्ही जे करता आहात त्याच्यात पहिली गोष्ट मला बरोबर नाही वाटत सांग, म्हणून सरकारवर अवलंबून राहू नका. तुम्ही स्वतः तुमचं रिसर्च करा आणि त्यात एवढी प्रॉफिटेबिलिटी आहे की तुम्ही हा कलमा विकून त्याच्यातून ते पैसा जनरेट करू शकाल. तर टिश्यू कल्चर आला आहे, हायब्रिड आपण एकमेकाशी करतो आहे, जातींमध्ये त्याचा आपण एकमेकाला बांधतो आहे. तसं मी ज्यूस तयार केला तर मोसंबीचा संत्र्यात टाका, संत्र्याचा मोसंबीत टाका, त्याचा निंबात टाका, हे सगळं टेक्निक आहे. आणि तुम्ही हे सगळं चांगलं करता त्यामुळे आम्हीच तुमच्याकडनं शिकलं पाहिजे, याच्यात काही मला मार्गदर्शन करायचं नाही आहे, पण माझ्या खूप शुभेच्छा आहेत. 2 मुद्दे मला सुचवायचे आहेत की कुठल्याही पण व्यवसायात 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रूव्हन टेक्नॉलॉजी, म्हणजे टेक्नॉलॉजी ही प्रूव्हन पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे इकॉनॉमिक व्हायबिलिटी. उद्या शेणापासून सोनं तयार करायची टेक्नॉलॉजी आली आणि तयार करायचाच खर्च 1.5 लाख रुपये तोळा आला तर फायदा काय त्याचा. परवा मी बारामतीत होतो, त्या चितळेंकडची डेज बारामतीत पवारसाहेबांनी केला तर मी त्यांना असं म्हटलं की असं काहीतरी शोधलं पाहिजे की दुधाचा भाव आता वाढत नाही. माझा मुलगा जवळपास आता त्याला 150 कंटेनर मिल्क पावडर एक्सपोर्ट करतो, त्याचं एक्सपोर्टचं काम आहे.
तर आता त्याला 350 मिल्क पावडर त्या कंटेनरची ऑर्डर मिळाली, तर तो न्यूझीलंडमधून घेतो आणि ते सर्बिया अबुधाबी सगळीकडे सप्लाय करतो. मी त्याला म्हणतो भारतातून का नाही घेत, तर तो म्हणाला भारतातल्या रेटमध्ये जास्त आहे, पॅरिटी नाही आहे. मग मी त्यांना बारामतीत असं सुचवलं की 32 रुपये किलो ॲनिमल फॉडर आहे, हे 12 रुपये किलो करता येईल का विथ द सेम प्रोटीन सेम मिनरल. आमच्याकडे सोयाबीन केक होते विदर्भात, आमचं एक सॉल्वेंट प्लांट आहे, पण सोयाबीन केक सगळी साऊथ ईस्ट एशियामध्ये जाते आणि पांढऱ्या रंगाचे डुक्कर ती खातात आणि त्याच्यापासून त्यात 49% प्रोटीन आहे. ती एक्सपोर्ट होते 36 रुपये किलोने. मग अमेरिकेमध्ये व्हेज चिकन आणि व्हेज मटन आलं. मी ते बोलावलं, मी शाकाहारी आहे, मी काही मटन खात नाही. तर आमच्याकडे एक सावजी मटन प्रसिद्ध आहे नागपूरला, तर माझ्या गावात जो संजू सावजी आहे तो नंबर 1 आहे. तर मी त्याला अमेरिकेतून म्हणलं की संजू तुझ्या चिकन आणि मटनमध्ये हे 50% टाक, हे व्हेज चिकन पाववर कुणी ओळखते का? त्यांनी टाकलं, लोकांना म्हणले आजची टेस्ट तो और अच्छी आहे म्हणे. आता हे बकऱ्याचं आणि कोंबडीचं मटन मला वाटतं 500-600 रुपये किलो असेल, 600, हे आपलं 100 रुपये किलो. म्हणजे चण्याची पावडर आणि सोयाबीनची केक एडिट करून ते मिक्सिंग करून केला आहे, हे जास्ती असतात 200 रुपये किलो आणि 49% त्याच्यामध्ये प्रोटीन, त्यामुळे याच्यात प्रोटीन आहे. हे सगळा आदिवासी मॅल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे, कारण प्रोटीन नाही आहे आणि आपलं सगळं प्रोटीन बाहेर पाठवून झालो आपण. त्याच्यामुळे ही जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक व्हायबिलिटी दुधाच्या धंद्यात नाही राहिली. आता तुम्ही म्हणा दुधाचे रेट वाढव, कुठून वाढवणार? सरकार तर तसंही दिवाळं पिटते, आम्ही सगळे मिळून कोणाच्याच घरचं जात नाही, वाढवाना भाव म्हणतो. कुठं जाणार आहे? जर एक गाय दूध देते आणि त्याच्याकरता लागणारं खाद्य आणि दुधाचा रेट याच्यात जर पॅरिटी नसेल तर धंदा चालणार नाही. म्हणून गाईचं दूध वाढवलं पाहिजे आणि म्हणून चितळे साहेबांकडे पहिला प्रयोग झाला बारामतीत, पवार साहेबांनी केला, त्यांचं उद्घाटन मी केलं होतो. त्यांनी काय केलं की 1952 साली ब्राझीलमध्ये आपल्या इथली गीर जातीची गाय गेली. आता गीर राठी हे सगळं आपले जे आहे साहिवाल हे 8-10 लिटर 12 लिटरचं दूध नाही देत, पण ब्राझीलने आपल्या गीर जातीचं संशोधन करून त्या गाईला 60 लिटरची गाय तयार केली आणि त्या 60 लिटरच्या गाईला जो सांड झाला त्याचं नाव टोरँडो काहीतरी आहे आणि त्याचं सिमेंट आणून इंडियातल्या 2 लिटरच्या गाईला इंजेक्ट केलं तर त्याच्यातून 3 वेतामध्ये ती गाय भारतीय होते आणि त्यातून तिला इंजेक्ट केल्यामुळे 20 लिटरची गोरी तयार होते. आणि आता बेटी बचाव अभियान आहे पण आता याच्यात करायची गरज नाही, 100% गोरीच होईल, गोरा होणारच नाही. नो बेटी बचाव अभियान. आणि आता त्याच्याकडे पहिले केलं आहे टेस्ट ट्यूब. मी परवा पवार साहेब म्हणलं तुम्ही इतकं टेक्निकल नका सांगू साहेब, टेस्ट ट्यूब बेबी म्हणा म्हणलं, हे समजतेच सगळे. एम्ब्रियो बदलवायचा आणि टेस्ट ट्यूब गोरी तयार करायची. आमच्याकडे नागपूरला झाली आहे, ते दिवे साहेबाकडे 18 गोऱ्या आहे, ठाकरे साहेबांना माहिती आहे, टेस्ट ट्यूब बेबी तशी टेस्ट ट्यूब गोरी झाली आहे. आणि ती गोरी जी आहे ती 2 लिटरच्या गाईच्या गर्भातून ती जी तयार झाली ती 20 लिटरची होणार. आणि हळूहळू जर्सी हुस्टन सगळ्या निघून 3 वेतामध्ये सगळ्या भारतीय बनतील, ते दूधही चांगलं आहे. आणि इकडे आपण फॉडर जे आहे ते जर एकीकडे 25 लिटरची गाय आणि 15 रुपये किलोचं खाद्य तर मग दुधाच्या भावामध्ये व्हायबिलिटी येईल. आता शेणापासून आम्ही पेंट बनवला, तुम्ही पण एकदा इकडे एक उद्योग टाकून द्या. 150 फॅक्टरी सुरू झाल्या, डिस्टेम्पर ऑइल पेंट 50% कमी आहे, हे सगळे जे मोठे पेंट आहेत मार्केटमधले याच्यापेक्षा 50% कमी किमतीत आहे. गोमूत्रापासून फिनाईल आहे. मी मध्ये एकदा असाच प्रयोग केला होता की हे जे केस आहेत ते सात तुमच्या द्राक्षावरही फार चांगलं आहे, ते आम्ही केसापासून आम्ही अमिनो ॲसिड बनवलो, माझ्या शेतात वापरलो, एकदम फ्लॉवर हे ते ग्रोथ रेट प्लांट बूस्टर आहे. मग आता केस आहेत, मी म्हटलं नागपूरमध्ये खूप हेअर कटिंग सलून आहे, ब्युटी पार्लर, आजकाल महिलाही केसं कापतात, म्हटलं आपल्याला केसं मिळतील. 1 महिना फिरल्यानंतर केस मिळाले 10 किलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं का केसाले वजनच नाही आणि त्यातही श्रीधरराव सारखे बरेच लोक असला कुठून केसा आणला.
पण शेवटी आम्ही तिरुपतीतून एक ट्रक केसा आणतो आणि तुम्ही 3 करोड रुपयाचा अमिनो ॲसिड बेस मायक्रोन्यूट्रन्स तयार केले आणि स्वस्तात सगळ्या शेतकऱ्यांना देतो आणि त्याचा फायदा झाला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इकॉनॉमिक वायबिलिटी ही खूप महत्त्वाची आहे. की आपण ऐका, मी एकदा विद्यार्थी होतो, आमच्याकडे कापूस लावला H4, त्यावेळी H4चं सीड आणलं, कापूस लावला, मग निमकर लावला, मग X6 लावला. कापूस मला 1.5 लाख रुपयाचा झाला. मी सगळ्यांना सांगायचो की 16 क्विंटल 15 क्विंटल कापूस झाला. आणि मग जेव्हा मी हिशोब काढला तर 1.5 लाखाचा कापूस आणि 1,30,000 रुपयाचा खर्च. हे इंडोसल्फान आण, ते पेलानो फिक्स आण, ते धकान आण, ते मला सगळे नावं पाठायचे. त्यांनी मस्त बिल लुटलं, बियाचा भाव, इन्सेक्टिसाईड आणि पुन्हा फत. आता तुम्ही द्रोण आणा. आम्ही यावेळी 1500 एकरवर प्रयोग केला की एका एकरामध्ये उसाला 4 पोते युरिया लागतो. तर द्रोणमध्ये नॅनो युरिया आला RCFचा, ते एका पोत्याबरोबर 1 बॉटल. तर आम्ही द्रोणमध्ये टाकून माझ्याकडे उसावर आम्ही युरिया स्प्रे केला, तर 4 पोत्याच्याऐवजी 2 बॉटलमध्येच काम होतं. कारण आपण जेव्हा युरिया फेकतो तेव्हा 75% युरिया वेस्ट जातो आणि 25% प्लांटवर जातो. आणि जेव्हा आपण ड्रोनमधून स्प्रे करतो तेव्हा 75% प्लांटला जातो आणि 25% वेस्ट होतो. म्हणजे टेक्नॉलॉजी आली, त्यामुळे आपण नॅनो युरिया वापरला तर 2 4 पोत्याच्याऐवजी 2 बॉटलमध्ये म्हणजे 2 बोऱ्यात काम झालं, 2 बोऱ्याचे पैसे वाचले. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. त्यामुळे एक्सपेंडिचर कॉस्ट, उत्पादन खर्च कमी करणं, क्वालिटी उत्तम करणं आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवणं आणि मार्केटमध्ये चांगल्या रेटमध्ये विकणं किंवा प्रोसेसिंग करणं, व्हॅल्यू ॲडिशन. आता तुम्ही मला गुच्छ दिला, आता मुंबईमध्ये तुमचा गुच्छ केवढ्याचा आहे? बांद्र्याच्या दुकानात 2000 रुपयाचा. तुम्ही सगळे फुलं करून किती, तुमची किंमत किती आहे? 200 रुपये. तर फुलाच्या इथे या महिलांना एक मुंबईमधून गुच्छ बनवणारी ट्रेनिंग देणारी महिला आणा आणि फुलाच्या ऐवजी गुच्छ बनवा. आमच्या असेंब्ली वगैरे सुरू असते, साहेब सांगतील. मी आम्ही लोक कारे कुठं चालला, ते साहेबाच्या मळ्यावर हार घालायला चाललो म्हणतात. म्हणजे त्याची इच्छा असो का नसो, आमदार खासदार दिसलं का टाकते हार घालत. त्याच्यामुळे तुम्ही आपली कमाई करा, विधानमंडळाच्या आजूबाजूला सह्याद्री पुष्पगुच्छ ब्रँड करा. बघा तुम्ही कसे आहे, 200 रुपयाचा गुच्छ 2000 रुपयात. त्याच्यात पाहिजे तर काही फुलं इकडनं तिकडनं आणून टाकून द्या, याच्यात खुशकळ चांगला आहे. व्हॅल्यू ॲडिशन. त्यामुळे व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही करता जात. आता ब्रँडही एक्स्टॅब्लिश केलं. इकॉनॉमिक वायबिलिटी ही प्रोसेसिंगमध्ये आहे, फिनिश प्रॉडक्ट फायनल विकण्यामध्ये आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जसं प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक वायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल. आता मी गॅस प्लांटचं उद्घाटन केलं तर मी त्यांनाही सांगितलं आणि शिंदेंनाही पण सांगितलं की तुम्ही मिथेन तयार केला, आता मिथेनपासून वीज तयार करायची की CNG तयार करायचा, ट्रॅक्टर चालवायचा CNG LNG वर की ट्रक चालवायचा की ग्रीन हायड्रोजन तयार करायचा, तिन्ही टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. आता अशोक लेलँडनी आणि टाटानी ट्रक काढल्या की ते IC इंजिनमध्ये हायड्रोजन टाकता येईल. तर तुमच्या जेवढ्या ट्रक उभ्या आहेत तिथे 100 रुपयाचं डिझेल लागायच्याऐवजी LNG केलं तर 40 रुपये, CNG केलं तर 50 रुपये, हायड्रोजन तयार केलं तर 20 रुपये आणि इलेक्ट्रिकचा तयार केलं तर 10 रुपये. म्हणजे डिझेल वाचलं एवढं तर हा प्रॉफिट तुमचा झाला. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही जेव्हा कराल, आता मी फ्लेक्स इंजिन आणतो, माझी विनंती आपल्याला, तुम्ही हिरो, हिरो होंडा, हिरो, बजाज आणि TVS, मी सगळ्या स्कूटर फ्लेक्स इंजिनच्या बनवल्या. आणि त्याच्यामध्ये माझी इच्छा आहे की इथलं जे इथेनॉल आहे उसापासून तयार झालेलं ते 100% टाकायचं. ते 60 रुपये लिटर, पेट्रोल 120 रुपये लिटर. आणि इथेनॉलवर चालणाऱ्या बाईक, ऑटोरिक्षा, साहेब मी पुण्यात मागे लागलो 3 पंप इथेनॉलचे, सगळ्या ऑटोरिक्षा महाराष्ट्र सरकारला तुम्ही सांगा की बजाजने तयार केलेल्या सगळ्या ऑटोरिक्षा पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉल चालतील, पोल्युशन होणार नाही आणि 120 रुपये 60 रुपये लिटर होईल. आता टोयॅटो कंपनीमध्ये केमरी नावाची गाडी होती, त्याच्यात पेट्रोल टाकलं की 60% पेट्रोलवर, नाही 40% पेट्रोलवर, नाही 60% पेट्रोलवर आणि 40% वीज तयार करते.
आता विक्रम किर्लोस्कर त्याचा ते आत्ता त्यांचा मृत्यू झाला, खास सेटबॅक नसला. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे, त्यांनी ती गाडी जी आहे त्यांनी फ्लेक्स इंजिनची तयार केली. त्याच्यामध्ये आता सगळे मॉडेल येऊन राहिले त्यांचे. पहिले आता सध्या जे नुकतं आलं आहे टोयोटाचे ते हायब्रिड मॉडेल आहे, ते इलेक्ट्रिक आणि पेट्रोल. आता येणार आहे इथेनॉल आणि पेट्रोल. म्हणजे 25 रुपये पेट्रोलचा भाव पडेल, कारण पेट्रोल 120 रुपये, इथेनॉल 60 रुपये, मायलेज तेवढंच मिळेल. आणि त्यामुळे हे शेतकऱ्याचं इंधन आहे, प्रदूषण कमी करणार आहे. त्यामुळे आपणच आपलं मार्केट, नाशिक जिल्ह्यात किती इथेनॉल तयार होतं, आणि हे सगळे इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोल आपले पंप लागले तर कशा करता. म्हणून डिमांड कुठे आहे ती बघा. आपल्या देशात 16 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल इम्पोर्ट होतं. तर म्हणून मी यांना सुचवलं की तुमची वेस्ट तुम्ही टाकलीच, पण आपण तांदुळाची, धानाची जी शेती करतो, हे सगळीकडे आदिवासी भागात तांदूळ होतो, हे राईस स्ट्रॉ तनस, त्याला तुमच्याकडे काय म्हणता तुम्ही, तनस म्हणतो. आता 5 टन तनसापासून 1 टन बायो सी एन जी किंवा बायो एल एन जी तयार होतो. मी स्वतः 2 प्लांट टाकतो आणि असे टाकले आहेत पुण्याला, मी सांगितलं गोंधळेकरकडे आहे. आणि तुम्ही तुमच्या याच्यात, तुमच्या ऑर्गॅनिक वेस्टमध्ये जर तुम्ही इथला राईस स्ट्रॉ टाकला तर तुम्हाला जर 15 टन गॅस मिळायच्याऐवजी तुम्हाला 25 टन मिळेल. आणि तो राईस स्ट्रॉ टाकला तर 5 टनातून 1 टन, पराठा टाकला तर 10 टनातून 1 टन, नेपियर ग्रास टाकला तर 12 टनातून 1 टन, सोयाबीनचं टाकलं तर 7 ते 8 टनापासून 1 टन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकापासून आहे. आणि तुम्ही याचं हायब्रिड केलं तर तुमची उत्पादकता वाढली तर व्हायबिलिटी वाढेल. मग वीज तयार करण्यामध्ये किती फायदा आहे, सी एन जी एल एन जी करण्यात किती फायदा आहे, आणि हायड्रोजन तयार करण्यामध्ये किती फायदा आहे, आणि मार्केटेबिलिटी कशी आहे बघितल्यावर तुम्हाला जास्त पैसे मिळतील. त्यामुळे येणाऱ्या, आता मी ब्ल्यू एनर्जी नावाच्या कंपनीचा ट्रक लॉन्च केला पुण्यात चाकणला, तो एल एन जीवर आहे आणि एकावेळी तो 1600 किलोमीटर चालतो. तुम्ही एक एल एन जीचा पंप टाका आणि एल एन जी बनवा, मुंबईत जाईल, कंटेनर सोडून येईल, वापस येईल, तरी भरायचं गॅस भरायची गरज नाही, पुन्हा गॅस भरा. तर तुम्ही 100 रुपयाचा डिझेल खर्च करता तर 40 रुपयाच्या एल एन जीत काम. ऑलरेडी दालमिया सिमेंटला मी सुचवलं, त्यांनी चंद्रपूरला 70 ट्रक घेतले विकत, आणि त्यांचं आता बचत होऊन राहिली, आता त्यांना 500 ट्रक घ्यायचे आहेत. आणि हे पुलट ग्रीन फ्युएल आहे, म्हणजे याच्यात पोल्युशन कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीमध्ये इकॉनॉमिक व्हायबिलिटी, लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं. आता आम्ही बाबा मागे लागले आहेत की नाशिकला ड्रायपोर्ट करायचा, म्हणजे तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्ट इथूनच होईल. जर या इथून झालं तर तुम्हाला ट्रकने जे एन पी टी जायची गरजच नाही, तुमची कॉस्ट कमी होईल. त्याच्यामुळे आपल्याकडे आज आपली 16% लॉजिस्टिक कॉस्ट आहे, चायनामध्ये 8 ते 10% आहे, अमेरिकेत आणि युरोपमध्ये 12% आहे. आणि आपण जर ही कॉस्ट कमी केली तर नक्कीच, आता जसं दिल्ली मुंबई हायवे झाला किंवा तुमच्या मागे आता आम्ही 40,000 कोटीचा रस्ता बांधतो आहे, हा मद्रास सुरत तो चेन्नई, तर याच्यातून तुम्ही आपला इतका फास्ट होईल की जिथे एक ट्रिप मारायला तुम्हाला 3 दिवस लागायचे तिथे 1 दिवसात ट्रक चालला जाईल. आता नागपूर ते मुंबई 5 तासात येणं झालं, आणि आता नागपूर ते पुणे, मी औरंगाबादवर नवीन हायवे बांधतोय, 1.5 तासात पुणे, म्हणजे नागपूरहून औरंगाबाद 3 तासात आणि 1.5 तास म्हणजे 5 तासात पुणे. कोणी विमानाने जाणारच नाही. मुंबई आणि पुण्याच्यामध्ये 12 विमानं होती जेट एअरवेजची, मी जेव्हा मंत्री होतो. मुंबई पुणे एक्सप्रेस झाला, विमानं बंद झाली तेव्हापासून. मी आत्ता डेहराडूनला होतो, तिथले मुख्यमंत्री मला सांगत होते भरणं, नितीन जी बहुत इम्पॉर्टंट आहे. क्या हुआ? बोले रोज 10 फ्लाईट आती दिल्ली से. म्हटलं चिंता मत करना, डिसेंबर के बाद एक भी नहीं आई. कारण 1 घंटा जायला, 1 घंटा विमानात बसायला, 1 घंटा यायला, 1 घंटा 4 घंटे लागतात. मी दिल्ली टू डेहराडून रस्ता बांधतोय 2 तासात, तर कोणी जाणारच नाही विमानात. त्याच्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं, याच्यातून इकॉनॉमिक व्हायबिलिटी वाढेल आणि मार्केटेबिलिटी. तर डोमेस्टिक मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट दोन्हीमध्ये काम करा. इंडियात एक खूप मार्केट आहे आणि मला विश्वास आहे की नक्कीच याच्यात यश मिळेल. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. आता हे तुमचे धुरे आहेत, तिथे काय तुम्ही बांबूची लागवड करा. मी एक प्रयोग करतो आहे, अजून तो यशस्वी नाही झाला. तो म्हणजे उसाच्या बरोबर बांबू उसाच्या भावाने विकत घेऊ. आता हा कर्नाटकमध्ये जो भीमा बांबू आहे
तो एका एकरात 200 टन होतो. आता मी हेलिकॉप्टरने पाहिलं, सिन्नरला गेलो, सगळं आमचे ठाकरे साहेबांसारखंच फगळ होतं. कुठं काही बाबासारखं ते काही झाडत नाहीत वरती. मी आत्ता बघून आलो तिकडे आज मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणात कुठे झाडं तिकड्याच्या तिकड्या खाली पडलं. साहेब बांबू लावा, बांबूला पाणी नाही, खात नाही, काही द्यायची गरज नाही. एका एकरात 200 टन होतो. जर 2500 रुपयाचा भाव मिळाला तर 200 टन नाही 100 टन जरी झाला तर 2500000 रुपयाचा झाला. खर्च काय 25000 रुपये, 2 लाख रुपये फायदा आहे करे. तर पडीत आणि वेस्टलँडवर बांबू लावल्यावर मी एक प्रयोग करतो आहे की 2 कोटीचं युनिट आहे. त्याच्यात त्या बांबूचे तुकडे 3-3, 4-4 mmचे करायचे आणि डायरेक्ट बॉयलरमध्ये विजेकरता टाकायचे. आता तुमचा नाशिकला पॉवर प्लांट आहे, हे मला वाटते रोज 15-20000 टन कोळसा वापरतात. त्यांची कॉस्ट पर युनिट कॅलरिक व्हॅल्यू जी आहे ती कमीत कमी 1 रुपया आहे. आणि त्यांना तुम्ही जर बांबू दिला तर रोज त्यांना 20000 टन बांबू लागेल. तर तुम्ही देऊच शकत नाही सप्लाय. पुरा नाशिक नाही, पुरा 5-25 जिल्हे लागले तरी पुरा बांबूवर चालला तर प्रदूषणही होणार नाही आणि तुम्हालाही भाव मिळेल आणि वीजही तयार होईल. मी 280 आमच्याकडे 280 नाही 380 मेगावॅट पॉवर तयार करतो. आमचा 270 मेगावॅटचा. मी आता कोळशाच्या ऐवजी बांबूचा प्रयोग करून झालो. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमासच निर्मिती करणं आणि बायोमासचा उपयोग करून अल्टरनेटिव्ह फ्युएलमध्ये फॉसिल फ्युएलच्या अल्टरनेटिव्हमध्ये जाण्यास सगळ्यात जास्त फायदा आहे. आणि म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो, अन्नदाता नाही ऊर्जादाता बना. आपलं प्रेम पिकावर नाही आहे, पैशावर आहे. ज्यातून जास्त पैसा मिळेल त्यात गेलं पाहिजे. आता मी तुमच्या हे जे तनस आहे याच्यात आम्ही तयार केलं, तनसापासून डांबर तयार केलं. CSR आणि सेंट्रल आता प्रूव्हन टेक्नॉलॉजी झाली. मी आता स्कीम लॉन्च करतो आहे. कोणी शेतकरी सांगेल यावर्षी 25 लाखाची द्राक्ष विकली, मका विकला 10 लाखाचा आणि 50 लाखाचा डांबर विकला, म्हणजे आता मी ट्रॅक्टर मोल्डेड 20 लाखाचं युनिट आणणार आहे. की तुम्ही तुमच्या शेतीत तनस निघालं का घरी बांबू आपला डांबर तयार करा, जेवढं कराल तेवढं मी विकत घेतो. देशात 80 लाख टन डांबर लागतं, 50 लाख टन रिफायनरी देतं, 30 लाख टन इम्पोर्ट होतं, 25000 कोटी देशाच्या बाहेर जातात. आणि तुम्ही जर हे बांबू तनस हे सगळं लावलं आणि यातून बांबू घरच्या घरी तयार केलं डांबर बिटुमिन, तर हे 25000-25 लाख टन तुम्ही तयार केलं हा पैसा मिळेल. स्पष्ट सांगायचं म्हणजे आता गहू तांदूळ ज्वारी बाजरी मक्यात फार पैसा नाही आहे. तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर अल्टरनेटिव्ह फ्युएलमध्ये आहे, कारण 16 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आहे. यातले 5 लाख कोटी रुपये जरी शेतकऱ्यांकडे डायव्हर्ट. आता इथेनॉल सुरू झालं, मी 2004 पासून ओढत होतो पण कोणी ऐकत नव्हते. समजवता समजवता थकून जायचो. माझ्या आयुष्यातले 15 वर्षे आता सगळे बोलतात इथेनॉल. आता शुगर कॅन ज्यूस टू इथेनॉल आलं, मोलायसिस टू इथेनॉल आलं, मक्याचं इथेनॉल आलं, ब्रोकन राईसचं इथेनॉल आलं, बांबूचं इथेनॉल आलं, राईस स्ट्रॉचं इथेनॉल आलं. पानिपतला प्लॅन टाकला इंडियन ऑइलनी, 1 लाख लिटर इथेनॉल आणि 150 टन बायोबिटुमिन. त्यामुळे येणाऱ्या काळात जिथे मार्केट आहे, जिथे व्हायबिलिटी आहे, त्या प्रॉडक्टमध्ये घुसा. जिथे कॉम्पिटिशन आहे, समजा तुम्ही एक प्रॉडक्ट तयार केलं, केळ तयार केलं आणि खूप लोक केळं लावून राहिले, काय मग 1 रुपया 1 किलो कांदा, मग कायला कांदा लावा. जर कांद्याचा भाव चांगला मिळाला तर म्हणून शरद जोशी नेहमी म्हणायचे की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत आणि तुमच्या उत्पादनाचा संबंध डिमांड अँड सप्लायशी आहे. जेव्हा डिमांड वाढेल आणि सप्लाय कमी होईल तेव्हा रेट वाढतील, आणि जेव्हा डिमांड कमी होईल आणि सप्लाय जास्त होईल तर रेट खाली जातील. तर ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही, त्यात फॉसिल फ्युएलमध्ये तुम्ही ग्रीन हायड्रोजनमध्ये जा. फ्युचर हे ग्रीन हायड्रोजन आहे. कोळशापासून हायड्रोजन ब्लॅक हायड्रोजन, पेट्रोलियमपासून हायड्रोजन ब्राऊन हायड्रोजन, आणि तुम्ही जे आज गॅस तयार केला मिथेन, त्या मिथेनपासून तुम्ही पुढे हायड्रोजन केला तर त्याला म्हणतात ग्रीन हायड्रोजन. पाण्यापासून आणि ऑर्गॅनिक वेस्टपासून आणि बायोमासपासून तयार होणारा ग्रीन हायड्रोजन. इलेक्ट्रोलायझर जे आहे पाण्यात लावलं, 1 कोटी 20 लाखाचं आहे. सोलरवरती लावा, 1 किलो हायड्रोजनला 50 युनिट वीज लागते. ते जमणार नाही, कारण मग 200 किलो होईल. आणि माझ्याकडे जी गाडी आहे हायड्रोजनची, त्याची पण गंमत आहे.
मी एकदा जेवत असताना माझी पत्नी मला म्हणाली की तुम्ही सांगता की पाण्यातून हायड्रोजन निघेल, हायड्रोजनवरून गाडी चालेल, लोकांचं काय मला माहिती नाही, पण माझाच तर तुमच्यावर विश्वास नाही बसत, तर लोक काय ठेवतील म्हणून तुमच्या. तर मी लगेच विक्रम किर्लोस्करला फोन केला की म्हणलं मला हायड्रोजनची गाडी पाहिजे, आता मी सोमवारपासून पार्लमेंटमध्ये पुरा नेणार आहे ती गाडी प्रचार करायला की देखो हायड्रोजनची गाडी आहे. लोक विश्वासच नाही ठेवत, त्याला वाटते गडकरी काहीतरी खूप आपलं सांगून राहिलं का खरं खोटं काय माहीत. त्यामुळे आता ती हायड्रोजन जे आहे हे फ्युचर आहे. ट्रक बसेस स्कूटर हायड्रोजनवर चालतील, बॉयलरची गरज नाही, केमिकल फार्मास्युटिकल स्टील इंडस्ट्री हायड्रोजनवर चालतील, रेल्वे विमान हायड्रोजनवर, आता रेल्वेचं इंजिन होऊन झालं म्हणून, आणि आता आय सी इंजिनमध्ये हायड्रोजन टाकायची सोय झाली. तुम्ही जर तुम्ही आज या तुमच्या प्रकल्पात जर वर्षाला 100 कोटीचं डिझेल खर्च करत असाल, माझा अंदाज आहे 100 कोटी, तर तुम्ही जर हायड्रोजन केला तर 80 कोटी तेच वाचले तुमच्या, 80 कोटीचा हाच फायदा झाला. त्यामुळे फॉसिल फ्युएलला अल्टरनेटिव्ह फ्युएल जे आहे ते फील्ड चांगलं, बांबू आणि बायो एनर्जीचा बायो टेक्नॉलॉजीचा उपयोग करून प्रोडक्टिव्हिटी वाढवून आपण कशात मार्केट आहे आणि ग्लोबल इकॉनॉमीमध्ये कुठे पोटेन्शियल आहे. समजा तुम्ही सफरचंद एक्सपोर्ट करायला ठरवलं, होत नाही, कारण आपल्या सफरचंदापेक्षा रशियामधलं किंवा ऑस्ट्रेलियामधलं न्यूझीलंडमधलं सफरचंद चांगलं आहे. त्यामुळे आपण अशी द्राक्ष तयार करू की जी जगात कोणाजवळ नाही, तेव्हा तुम्हाला चांगला भाव मिळेल. जर तुमची क्वालिटी त्या लेवलची नाही राहणार तर कोणी घेणार नाही, घेतलं नाही तर भाव मिळणार नाही. त्यामुळे हे जे इकॉनॉमिक्स आहे याचा नक्की तुम्ही विचार करा. मला खूप आनंद आहे की आज बराच वेळ झाला मला नागपूरला एका रिसेप्शनलाही जायचं आहे आत्ता, त्यामुळे लगेच पोहोचल्यावर माझ्या मित्र आहे त्याच्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे वेळ बराच झाला. पण मला खूप आनंद झाला की तुमची व्हिजन ॲप्रोप्रिएट आहे, दिशा स्पष्ट आहे, उद्दिष्ट स्पष्ट आहे आणि तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. त्यामुळे गरज असेल तर तुमच्या प्रयोगाचा आमच्यासारख्यांनी अभ्यास करून त्याच्याकरता काम करण्याची गरज आहे. या प्रयोगातून जितक्या लोकांनी काम करतात त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आता नरहरी साहेबांनी सांगितलं का तुम्ही काही करा आम्हाला साड्या, पण माझं लग्नच नाही झालं तर मी कशा साड्या देऊ तिकडे, हे रस्ते तुमचे आहेत. जेवढं नरहरी साहेबांनी सांगितलं हे राज्य सरकारचे रस्ते आहे, जिथं माझे रस्ते आहे तिथं सांगा 1000 नाही जी 5000 कोटी देतो. तो नॅशनल हायवे सध्या नाही होऊ शकत, पण एक काम करा, CRFमध्ये खूप पैसे कमी आहे. मी आज नाशिकच्या कमिशनरला एक सूचना केली की नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, आता मुंबई महापालिकाही करणार आहे, मी नागपुरात सगळे काँक्रीट रोड केले 6 इंचाचे 8 असे रोड केले, 50 वर्षाची गॅरंटी आहे. आता तुम्ही 6 किंवा 8 इंचाचं अल्ट्राटेकची टेक्नॉलॉजी आहे, व्हाईट टॉपिंग करून टाका आणि पुन्हा 25 वर्ष गड्डे पडणार नाही. पण दरवर्षी रस्ते तयार करा, दरवर्षी गड्डे पाडा, याच्यात तर अधिकारी खुश, ठेकेदार खुश आणि आम्ही पण खुश. त्याच्यामुळे एकदा हे काँक्रीट रोड करून टाका. तुम्ही जे म्हणता त्याच्यात सध्या नवीन हायवे घोषित करायला थोडी अडचण आहे, पण जेव्हा ही खिडकी उघडेल तेव्हा नक्की तुमचे हायवे करता मी पुन्हा जरूर प्रयत्न करेन. हा जो चेन्नई टू सुरत हायवे आहे याच्या आजूबाजूला लॉजिस्टिक पार्क नंतर इंडस्ट्रीयल क्लस्टर्स हे जर काही करता आलं तर याच्यात जरूर तुम्ही इंटरेस्ट घ्या. यातून नाशिक जिल्हा हा लॉजिस्टिकचं कॅपिटल बनल्याशिवाय राहणार नाही एवढं पोटेन्शियल आहे. कारण मगाशी मी माझ्या भाषणात सांगितलं की रोहतांग पास हिमाचल प्रदेशमध्ये तिथे आम्ही टनेल बांधली आहे, पहिले 3 तास लागायचे आता 8 मिनटं. तिथून निघालं की 4 टनेल बांधल्या लद्दाख लेह, लद्दाख लेहमध्ये झोजीला टनेल बांधतो आहे आम्ही, पण देश जगा आशियातली सगळ्यात मोठी ती 12 किलोमीटर आहे. ती झाली की तिथून गेलं की झडमोड टनेल 31 तारखेला उद्घाटन आहे. तिथून श्रीनगरला आलो की श्रीनगर जम्मूमध्ये 6 टनेल बांधल्या, तिथे आले की कटराचा रस्ता आहे, दिल्ली कटरा एक्सप्रेस आले. तिथून अमृतसरला आलो की 4 तासात दिल्ली, अमृतसरवरून दिल्ली आलो की मुंबई, मुंबईत जायचंच नाही, सुरतला वळायचं, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कर्नूल, त्रिवेंद्रम,
कोचीन, बेंगलोर, बेंगलोर, कन्याकुमारी, म्हणजे तुमचा रस्ता हा पूर्ण उत्तरेला दक्षिणेशी जोडणार आहे. म्हणजे तुम्ही द्राक्ष इथून पाठवायचे हैदराबाद चेन्नईला तर 10 तासात 12 तास चालले जातील. तुम्हाला आडगावला एंट्री आहे आणि तसं जर तो अजून एखादी एंट्री तिकडं पाठीमागे जर असली तर जो वापी दीव दमन त्या लोकांना मला देऊन द्या तुम्ही एकदा डिटेल, मी त्यात काय करता येईल ते नक्की करू. तुम्हाला CRF मध्ये अडचण आहे पण पुढे मागे जर नॅशनल हायवे कन्वर्ट करता आला तर नक्की मी मदत करीन. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, नमस्कार आणि मनापासून हृदयातून तुमच्या सगळ्यांचं आणि शिंदेजींचं खरं म्हणजे देशाने तुमच्याकडून शिकलं पाहिजे इतकं चांगलं काम तुम्ही केलेलं आहे, मनापासून खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद साहेब. IC इंजिनपासून कापूस, बांबू, मिथेनॉलपासून इथेनॉल, तुम्ही आणि झिरवाळ साहेबांनी मला वाटत मागच्या 60 मिनिटात असा कुठला सब्जेक्ट सोडला की जो इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, सायन्स ह्यात कुठेही आपल्याला विसर पडला आणि आपल्याला असं सगळ्यांना वाटलं असेल की आपण एक जागतिक लेवलचं कुठलं तरी कॉलेज आहे आणि त्यात हे सगळं शिकतो आहे आणि हा आमचा भारत आहे. मित्रांनो, खरंच मला आत्ता अंगात एवढी ऊर्जा येते की आपल्या बायोप्लांटचं उद्घाटन ह्याच्यापेक्षा अजून कुठल्याही सिद्ध हस्ते, सुयोग्य हस्ते होऊ शकलं नसतं. त्यासाठी पुन्हा एकदा सरांचे आपण आभार मानू. झिरवळ साहेबांनी सुद्धा शेतीतल्या काही किस्से सांगितले, नाही नाही म्हणत मी त्यांचंही आभार मानतो. सर तुम्ही तर आमचेच आहात. सुरेशबाबा पाटील ज्येष्ठ नेते, ते स्वतः आले, त्यांची उपस्थितीत आहे. हो, मी सर्वांचं आभार मानतो, सर्व सत्कारमूर्तींचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. अल्पोपहाराची सोय केलेली आहे, सगळ्यांनी अल्पोप करून जावं. थँक्यू सर.